विवाहानंतर महिन्याभरातच नवविवाहितेनं चार तोळे सोन्याचे दागिने व पन्नास हजाराची रोकड घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात सीमा जगदीश मुदानी व त्रेचाळीस माधुरी शशिकांत चव्हाण वय चौतीस दोघे राहणार कबनूर शहीदा सरदार बागरी बारगीर फारुख सरदार बारगीर दोघे राहणार हुई रेखा नामदेव घाटगे सध्या राहणार जयसिंगपूर मूळ राहणार मायणी जिल्हा सातारा या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी विनोद अशोक उत्तुरे राहणार लक्ष्मीमाळ कबनोर यांनी तक्रार दिली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की सीमा मोदानी माधुरी चव्हाण शाहिदा बारगीर फारुख बारगीर हे चौघेजण वधूवर सूचकाचं काम करतात विनोद उत्तुरे हे लग्नासाठी मुळी बघत असल्याची माहिती फारुख बारगीर व रेखा घाटगे यांना मिळाली त्यांनी उत्तुरे यांना भेटून रेखा घाटगे यांचं स्थळ दाखवून लग्नाची बोलणी करत विवाह करून दिला लग्नाची फी म्हणून आरोपी यांनी फिर्यादीकडून पन्नास हजार रुपये घेतले तर लग्नात विनोद उत्तुरे यांनी रेखा घाटगे ही अर्ध्यात अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे मणी मंगळसूत्र तसेच पूजेच्या दिवशी घरातील तीन तोळे सोन्याचे घंटण व अर्धा तोळ्याचे कानातील सोन्याचे झुबे दिले होते लग्नाच्या महिनाभरानंतर रेखा घाटगे ही विनोद उत्तुरे यांचेसोबत सोबत माहेरी जाते असं सांगून जयसिंगपूर बसस्थानक येथून कुठेतरी निघून गेली उत्तुरे यांनी यासंदर्भात चौकशी केली असं त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली त्यानंतर उत्तुरे यांनी रेखा घाटगे ही बेपत्ता असल्याची फिर्याद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी शोध घेऊन रेखा घाटगे हिला ताब्यात घेतलं तिच्याकडे केलेल्या चौकशीत घाटगे के यांनी माझं जबरदस्तीनं लग्न लावून दिल्याचं सांगितलं त्यामुळे आपली फसवणूक केल्याप्रकरणी विनोद उत्तुरे यांनी पाच जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन पाटील करीत आहेत मराठीएस न्यूजसाठी इचलकरंजीहून चंदुलाल फकीर